मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील उड्डाणपूल आणि सर्व्हिस रोड सायंकाळी दारूचे अड्डे बनल्याचे चित्र राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी 7 नंतर खुलेआमपणे पाहायला मिळत आहे. महाड तालुक्यात अनेक ठिकाणी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर किल्ले रायगडकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर व सर्व्हिस रोडवर कोणत्याही प्रकारची रात्रीची लाईट व्यवस्था नसल्याने अंधाराचा फायदा घेऊन खुलेआमपणे दारू पिण्यासाठी मोठ्या प्रमाणावर युवक वर्ग राजरोसपणे त्याचा वापर करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच महामार्गावर ठिकठिकाणी कचऱ्याचा ढीग देखील पाहायला मिळतोय. तर महामार्गावर ये जा करणारी वाहने भरधाव वेगाने जात असताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे प्रवासी वर्गाकडून बोलले जात आहे. Thank you.